भारदस्त आवाज आणि रांगणं व्यक्तिमत्व असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते अभिनेते कुलदीप पवार यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. गेल्या आठवडाभरापासून कुलदीप पवार यांना अंधेरीतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. किडनीच्या आजारानं ते त्रस्त होते. वर्सोवा स्मशानभूमीमध्ये दुपारी 2 सुमारास आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी यारी रोडवरील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. कुलदीप पवार यांनी प्रभाकर पणशीकर, अशोक सराफ, डॉक्टर श्रीराम लागू, विक्रम गोखले, सचिन पिळगावकर अशा दिग्गज कलाकारांसोबत अभिनयाची जुगलबंदी रंगवत प्रेक्षकांना हिट सिनेमांची मेजवानी दिली. सर्जा, गुपचूप गुपचूप, वजीर, एकापेक्षा एक अरे संसार संसार अशा अनेक हिट सिनेमांची मेजवानी त्यांनी दिली आहे. तर छोट्या पडद्यावरच्या त्यांची परमवीर ही मालिका चांगलीच गाजली. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं सेलिब्रिटींचाही उत्साह दुणावलाय. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. आमिर मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक अभियान हाती घेतोय आणि यामध्ये माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, टीम इंडियाचे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुका आणि आयपीएल स्पर्धा या दोन्हींचा बॉलिवूड इंडस्ट्रीवर परिणाम जाणवू लागलाय. आयपीएल स्पर्धेमुळे सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात हा मागचा अनुभव लक्षात घेऊन काही निर्मात्यांनी आपले सिनेमे पुढे ढकलण्याचा विचार सुरू केलाय. सध्या चर्चेत असलेले कांची आणि टू स्टेट्स या फिल्मच्या निर्मात्यांनीही आता निवडणुकीचा धसका घेत आपली फिल्म ठरल्याप्रमाणे रिलीज करावी की पुढे ढकलावी या संभ्रमात आहेत. आतापर्यंत किंग खान, शाहरुख, रणबीर कपूर, रणबीर सिंग यांच्यासोबत पडद्यावर रोमॅन्टिक भूमिका करणारी दीपिका पदुकोण आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दीपिका इरफानचं रोमॅन्स आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सुजित सरकार दिग्दर्शित पीके सिनेमात ही जोडी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.